वेलकम टू माय चॅनल. आपण आज बनवूया गहू तांदळाचे पापड. त्यासाठी मी इथं गहू घेतले, गहू 1 किलो घेतले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले 2-3 पाण्याने. त्यानंतर मी एका गाळणीवर असा एक कपडा टाकला आणि त्यावर हे गहू निथळून घेतले आहे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं गव्हामधलं. 1 किलो गव्हासाठी 1/2 किलो तांदळाचे पीठ घेणार आहे आपण. त्यासाठी मी तांदूळ पण 3 दिवस भिजत घातले आणि भिजलेले तांदळाचे रोज पाणी बदलून घेतलं. त्यानंतर 2 दिवस तांदूळ वाळून घेतले आहे उन्हात. अशा प्रकारे तांदूळ तयार करून साईडला ठेवलेले आहे. गहू पाण्यावर निसळून घ्यायचे आणि त्यानंतर असं बांधून ठेवायचे. रात्रभर अशा प्रकारे गहू बांधून ठेवायचे आणि झाकून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गहू घरातच सुकून घेतले. त्यांच्या हवेमध्ये 2-3 तासासाठी गहू सुकून घ्यायचे. सुकून झाले होते. त्यानंतर मी गहू गिरणीमध्ये घातले आणि मैद्याची जी चाळणी असते 0 नंबरची, त्या चाळणीने गहू गळून घ्यायचे. हे बघा, हे तांदूळ आहे जे मी 3 दिवस भिजवून आणि वाळून घेतलेले आहे. त्यामध्ये मी 2 चमचे साबुदाणा घातला आहे. साबुदाणा पापड छान होतात, उतरतात पण आणि व्यवस्थित तयार होतात. आपले पोहे खायचे 2 चमचे भर साबुदाणा घातला आहे. एकत्र करून घेतले, पातेल्यामध्ये काढून घेतले. त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. मी इथं 3 मुठ्ठीभर जिरे घेतलं आहे. आपलं हे पीठ आहे ते 1.5 किलो तयार झालं आहे. त्यामुळं हाताच्या मुठ्ठीने हे 3 मुठ्ठे मी इथं जिरे घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे पापड खार घालायचा आणि हा मसाला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचा. मसाला व्यवस्थित फिरून झाला होता, मी साईडला ठेवला. त्यानंतर आपल्याला मसाला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. म्हणून मी एका पाटीमध्ये प्लेटवर पीठ घातलं आहे. मिक्सरमधला काढलेला थोडासा मसाला यावर पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर परत एक प्लेटभर पीठ या पाटीमध्ये पसरवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण जेव्हा मिक्स करतो त्यावेळेस मसाला व्यवस्थित मिक्स होतो. अशा प्रकारे सर्व मसाला मी यामध्ये मिक्स करून घेतला आणि आपले पीठ आता पापड करण्यासाठी तयार झालं आहे. करून घेतलं व्यवस्थित दोन्ही हाताने. हे पिठाचे आपल्याला आता उकड काढायचे आहे. आपण जशी मोदकासाठी उकड काढतो तशा प्रमाणेच या पिठाची उकड काढायची आहे. उकड काढण्यासाठी मी 1 ग्लास 2 सारखे ग्लास घेतलेले आहे. 1 ग्लासामध्ये पीठ भरून घेत आहे आणि तेवढाच सेम ग्लास पाण्यासाठी वापरायचा. म्हणजे आपल्याला पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सारखं घेता येतं. हे बघा, अशा प्रकारे ग्लास मी अलगत पीठ घालून भरून घेतला. त्यानंतर 1 ग्लास या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित पाणी उकळू द्यायचं. पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण एक कॅरी बॅग तयार करून घेऊया. मी अशी जाड कॅरी बॅग घेतली आहे. त्यामध्ये त्यावर डिंकाचं पाणी घालायचं. डिंक भिजत घातला होता मी 3-4 तासासाठी. डिंकाच्या पाण्यामध्ये थोडंसं 1 थेंबभर तेल घालायचं आणि या पाण्याचा वापर आपण पापड तयार करताना करायचा. जर आपण पापड तयार करत असताना फक्त तेलाचा वापर केला तर पापडाला वास लागतो. त्यामुळे अशा प्रकारे डिंकाचं पाणी तयार करून पापड तयार करायचे. म्हणजे आपली जी कॅरी बॅगला आपण तेल वापरतो, तेलाच्या ऐवजी डिंकाचं पाणी वापरायचं. म्हणजे पापडांना वास येत नाही आणि पापडसुद्धा व्यवस्थित तयार होतात. अशा प्रकारे मी या बॅगला डिंकाचं पाणी लावलं आणि साईडला ठेवून दिलं. पाणी उकळून झालं आहे. हे बघा, चांगली उकळी आली पाण्याला. त्यानंतर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. परत एकदा झाकण ठेवायचं, पुन्हा उकळी येऊ द्यायची. पाणी व्यवस्थित उकळून झालं होतं. त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे पीठ. पीठ घातल्यानंतर परत झाकण ठेवायचं आणि पूर्ण पाणी जेव्हा पिठावर येतं त्यावेळेस हे पीठ आपण घोटून घेऊया. एका हाताने मी याला पकडणी पकडला आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने याला व्यवस्थित घोटून घेत आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे या पिठाच्या गुठळ्या व्हायला नको. चांगलं एकजीव करून घेतलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी किती व्यवस्थित याला फेटून घेतलं आहे हाताने. हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं. त्यानंतर मी या लाटण्याचं पीठ काढून घेतलं दुसऱ्या चमच्याने आणि त्यानंतर हे पीठ वाफून घेते. जवळपास 3-4 मिनिटासाठी परत एकदा वाफून घ्यायचं. व्यवस्थित खिशी घ्यायची. आमच्याकडे याला खिशी घेणे म्हणतात किंवा खिशीचे पापड म्हणतात.
हे पीठ व्यवस्थित जर वाफवलं तर आपले पापड कधीच तुटत नाही आणि खूप छान तयार होतात. कच्चं राहायला नको हे पीठ. हे बघा, पीठाची व्यवस्थित वाफ निघून झाली होती. त्यानंतर मी हे पीठ आपण तयार करून घेतलेल्या कॅरी बॅगवर काढून घेत आहे. हाताला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे व्यवस्थित पीठ शिजून झालं आहे. हलकासा मी डिंकाच्या पाण्याचा हात लावला आणि पीठ एकसारखं करून घेतलं, याचा गोळा तयार करून घेतला. ही सर्व प्रोसेस गरम असतानाच करायचं. गार झाल्यानंतर हिची पापड तयार होणार नाही व्यवस्थित, त्यामुळे हे सर्व गरम असतानाच करायचं. कॅरी बॅग व्यवस्थित करून घेतली मी आणि त्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं. हे बघा, पीठ मळून झाल्यानंतर खूप छान असा सॉफ्ट हा गोळा तयार झालेला आहे. त्यातला थोडासा गोळा साईडला काढला मी आणि उरलेलं पीठ परत झाकून ठेवलं म्हणजे हे पीठ गार व्हायला नको. त्यानंतर एक ताट घेतलं आणि ताटावर मी थोडंसं डिंकाचा पाण्याचा हात लावला आणि आपण हिचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी थोडे थोडे गोळे तयार करून घेतले आणि झाकून ठेवले. अशा प्रकारे गोळे तयार करून ठेवल्यानंतर आपल्याला पटपट पापड तयार करता येतात. त्यानंतर मी ताटावर पापड लाटून दाखवते तुम्हाला. तर मी दोन प्रकारे पापड तयार केलेले आहेत. हे बघा, ताटाला पाणी लावलं आणि अशा प्रकारचं हे जे लाटणं असतं पापडाचं, वेगळ्या प्रकारे लाटणं मिळतं, कुठल्याही आपल्या भांड्याच्या दुकानात मिळून जातात. मी त्याचा मी पापड तयार करून घेतला आणि हे बघा, ताटाचं वर पकडून आमच्याकडे अशाच प्रकारे पापड तयार केले जातात. त्यानंतर तयार केलेला पापड मी सुपावर घातला. आणि त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे हे जे मशीन आहे, पापड तयार करायचं मशीन घेतलं, आपल्या दुधाच्या कॅरी बॅग घेतल्या ट्रान्सपरंट आणि त्यावर एक गोळा ठेवला, डिंकाचं पाणी लावून घेतलं कॅरी बॅगला आणि दोन वेळेस हलकंसं प्रेस केलं. अशा प्रकारे पापड सहज तयार होतो आणि एकसारखा तयार होतो. फक्त मशीनने तयार केलेले पापड थोडे जाड तयार होतात, लाटलेले पापड जे असतात ते अजून पातळ तयार होतात, पण हे पापड थोडे जाडसर तयार होतात. हे बघा, पापड तयार करून झाला होता. त्यानंतर मी अजून एक तुम्हाला करून दाखवते. हे पापड तयार करणं खूप सोपं आहे. तुम्हाला जर हे पापड अजून पातळ पाहिजे असेल तर अशा प्रकारे मशीनने आधी प्रेस करून घ्यायचं आणि नंतर वरून थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे छान पातळ पापड तयार होतात. अशा प्रकारे मी सर्व पापड तयार करून घेतले आणि उन्हामध्ये बाहेर सुकत घातले. तुम्ही हे पापड फॅनच्या हवेत सुद्धा सुकवू शकता. त्यानंतर इथे सर्व वाळवणीचे पदार्थ दाखवत आहे. तांदळाचे पापड, गव्हाचे पापड, खारोडी, तिळाची कुरडई, साधी कुरडई सर्व रेसिपी चॅनलवर अपलोड केले आहेत, एकदा नक्की व्हिजिट करा. त्यानंतर मी तेल गरम केलं आणि तुम्हाला तळून दाखवत आहे. हे बघा, मस्त असा खमंग आणि खुसखुशीत आपण बाहेरून जे बॉबी आणतो ना, तशा प्रकारे या पापडांची टेस्ट होते. एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवत असाल तर हा व्हिडिओ बघून तुमचे पापड कधीच खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही याची गॅरंटी मी घेते. तर एकदा या प्रकारे हे पापड नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे पापड तयार करायचेत आणि एका वाळून व्यवस्थित डब्यामध्ये भरून अशा प्रकारे पापड आपण 2 वर्षसुद्धा स्टोअर करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.